नमस्कार मी शर्वरी राजकीय पटलावरच्या वेगळ्या वेगळ्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा ही सॅन न्यूज आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे धनंजय मुंडेंना सर्वात मोठा दिलासा मिळालाय रणू शर्मानं बलात्काराची तक्रार मागे घेतल्याचं वृत्त समजते राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालाय ज्या गायक महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार केली होती ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्याच तक्रारदार महिलेने आता यू टर्न करत आपली तक्रार मागे आहे रेणू शर्मानं लेखी अर्ज देऊन आपली तक्रार मागे आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे आहे पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरून फिरू नये आणि तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे आपलं म्हणणं देण्यास रेणू शर्माला पोलिसांनी सांगितले त्यानुसार रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांना दिले एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेण्याच्या अटीवर या माहितीला प्रतिज्ञापत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी तीन दिवसापूर्वी काही कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली त्यानंतर आता रेणू शर्माने तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळालाय पंधरा जानेवारीला रेणू शर्मानं ट्विट करून आपण तक्रार मागे घेत असल्याचं सांगितलं होतं दरम्यान या सर्व गोष्टींवरती धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळत आणि करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीनं संबंधात होतो असं देखील मुंडे यांनी म्हटलंय मात्र मत यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले दोन हजार एकोणीसपासून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली आहे माझ्या जीवितेला गंभीर शारीरिक इजा करण्याचा धोका करण्याचा धमक्या सुद्धा देत ण्यात आले आहेत या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील होता असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारं आणि खोटी बदनामी करण्याच्या हेतूनं घडवण्यात आल्याचं सांगण्यात येलं दरम्यान अशा कोणत्याही आरोपांवर विश्वास ठेवू नका असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय दरम्यान रणू शर्मा यांची तक्रार मागे यावरती तर्क वितर्क आणि उलटसुलट चर्चा देखील राजकीय हो, पटलावरती घडतात ब्युरो रिपोर्ट तिसं जागर